नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्हीसुद्धा घरात एकदा नक्की करून बघा। तर तुम्ही दरवेळेस बाहेरचं आणणार नाही, असंच घरीच बनवाल। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी असं हे लाल कलरचे असं टोमॅटो घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं कलर आहेत हे टोमॅटोला, लाल असं आहेत। तर हे टोमॅटोला मी पहिलं धुवून घेतलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टोमॅटो घेऊ शकता। तर इथं साधारण 1 ते 1.5 किलो इथं मी टोमॅटो आहे तो मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। तर हे टोमॅटोला पहिलं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर एका टोमॅटोमध्ये असं 4 भाग इथं करून घ्यायचे आहेत। तर आज आपण हे टोमॅटो सॉस आहे तो कुकरमध्ये बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आतमध्ये असं खूप असं रस आहे याचा। तर असंच थोडंसं मऊ झालेलं आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत, खूप असं कडक असलेलं नाही घ्यायचं। तर हे सगळे टोमॅटो आधी मी इथं कट करून घेणार आहे, एका टोमॅटोमध्ये 4 भाग करून घेणार आहे। तर मी इथं सगळे टोमॅटो आहेत तो असं कट करून घेतलेला आहे। तर आता आपण हे सगळे टोमॅटो आहेत तो कुकरच्या भांडीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथं कुकरचं भांडीसुद्धा घेतलेलं आहे। तर हे सगळे टोमॅटो आहेत तो याच्यामध्ये घालायचा आहे। तर सगळेच टोमॅटो असे लाल असल्यामुळे तुम्ही नंतर बघालच की आपलं टोमॅटोचं टोमॅटो सॉसचा कलर आहे तो खूप छान असं लाल रंग येणार आहे। तर त्यानंतर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे, लाल तिखट घालायचं आहे, कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर साखरसुद्धा मी इथं घातलेलं आहे। तर साखर साधारण 1/2 वाटी मी इथं घातलेलं आहे। मीठ चवीपुरतं घालायचं आहे आणि त्यानंतर व्हिनेगर 1/2 वाटी ह्याच्यामध्ये घालायचं आहे। थोडंसं लसूण, अद्रक आणि कांदा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, तुम्ही बघितलंच। त्यानंतर 2 काळी मिरी आणि लवंग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। खूप काही नाही घालायचं, तर एवढं घालून ह्याच्यात पाणी वगैरे नाही घालायचं। तर कुकरला लावून 1 शिट्टी इथं मी काढून घेत आहे। तर गॅस इथं मोठंच ठेवलेला आहे। तर आता इथं 1 शिट्टी आलेली आहे। तर 1 शिट्टी आल्याबरोबर लगेच आपल्याला इथं गॅस आहे तो बंद करायचा आहे। तर आता कुकर थंड झाल्यावर हे आता मी काढून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये पहिलं पाणी घातलेलं नव्हतं, तर ह्याला खूप सारं असं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे टोमॅटोमधलं सगळं ते रस आहे तो असं बाहेर आलेला आहे। तर आता आपण हे सगळं पाणी पाणी आणि टोमॅटो टोमॅटो वेगळं करून घ्यायचं आहे। तर हे मी दुसऱ्या भांडीमध्ये पहिलं काढून घेते। तर टोमॅटो आहे तो अजून गरम आहे। तर हे पहिलं असं टोमॅटो काढून घेते आणि पाणी आहे तो वेगळ्या भांडीमध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता टोमॅटो आहे तो छान असं 1 शिट्टीमध्येच मऊ झालेले आहेत। तर ह्याला थोडंसं थंड करायचं आणि थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांडीमध्ये घालून मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मिक्सरला लावायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं चाळणी घेऊन गाळून घेऊ शकता। तर मी सगळं टोमॅटो एकदमच घातलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या भांडीमध्ये असलेलं पाणी एक थोडंसं हे बारीक होण्यासाठी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं लवकरच हे बारीक झालेलं आहे। तर खाली एक कढई ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे वर असं गाळणी ठेवून हे सगळं असं गाळून घ्यायचं आहे, असं चमच्याने हलवत राहायचं आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही बिया वगैरे असतील तर ते सगळ्याचं वर असतात आणि ते नंतर पाणीसुद्धा आहे, तर तेसुद्धा घालून मी इथं गाळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे असं वरचं सालीचं आहे तो एवढं निघालेलं आहे। तर हे मी आता सगळं पहिलं गाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे कढईमध्ये खूप छान असं लाल रंगानवरती हे आपलं टोमॅटो सॉस
बनवून तयार आहे, पूर्णपणे बनवून तयार झालेलं नाही आहे. टोमॅटो सॉस आहे तो घट्ट असतो, तर ह्याला आपल्याला गॅसवर ठेवून घट्ट होईपर्यंत ह्याला असंच शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे एवढं पातळ आहे आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे नाही घालायचा. तर जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं लाल रंग घालू शकता, तर मी घातलेलं नाही आहे. तर टोमॅटोचं जे रंग आहे तेच रंग आहे हे. तर इथं ह्याला उकळीसुद्धा आलेली आहे, तर गॅस हे मी मोठंच ठेवणार आहे आणि सारखं असं हलवत राहणार आहे. तर साधारण एक 15 ते 20 मिनटं आपल्याला लागणार आहेत. तर हे बघा इथं उकळीसुद्धा आलेली आहे आणि छान असं हे घट्टसर व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. एक साधारण तुम्ही बघू शकता 15 मिनटानंतर हे आपलं टोमॅटो सॉस आहे बनायला सुरुवात झालेलं आहे, म्हणजे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. हे घट्ट झाल्यावर किंवा अजून पूर्णपणे थंड झाल्यावर ह्याचा रंग आहे तुम्हाला नंतर दिसणार आहे. तर आणखीन थोडंसं मी ह्याला घट्ट करून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला हे एका प्लेटमध्ये घालून दाखवते, म्हणजे आपण प्लेटमध्ये एक थेंबभर घातलं की ते असं खाली असं घट्टसरच होऊन यायला पाहिजे, किंवा नुसतं असं पाणी पाणी आलं की अजून थोडंसं आपल्याला एक 2 ते 3 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा मी इथं प्लेटमध्ये घातलेलं आहे, तर ह्याचं पाणी असं वेगळं होत नाही आहे, सगळं एकसकट इथं येत आहे, म्हणजे आपलं टोमॅटो सॉस इथं बनवून तयार आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि याला थंड होण्यासाठी असंच ठेवायचं किंवा एका भांडीमध्ये घालून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आहे आणि टोमॅटो सॉससुद्धा बनवून तयार आहे आणि हे थंडसुद्धा झालेलं आहे. तर हे तुम्ही एका किंवा एक सॉसची बाटली असते त्या बाटलीमध्ये घालून ठेवू शकता, किंवा कोणत्याही डब्यामध्ये घालून हे ठेवू शकता. तर बाहेर जसं मिळतं तसंच आपण हे घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवून तयार केलेला आहे. तर आता मी ह्या टोमॅटो सॉसच्या हे बाटलीमध्ये भरून ठेवत आहे आणि उरलेलं जे काय आहे ते दुसऱ्या डब्यामध्ये घालून ठेवणार आहे. तर तुम्हाला प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी असं टोमॅटो सॉस नक्की करून बघा. जर तुम्ही एकदा केलात की सारखं सारखं तुम्ही बाहेर आणायला जाणारच नाही, घरीच बनवत राहाल. तर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा, तर आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत.